अवयवदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेक रुग्ण असे आहेत की त्यांना आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या अवयवाची आवश्यकता आहे. याबाबत अवयवदान करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीने एक कार्यक्रम घेतला. यात 400 पेक्षा अधिक जवानांनी अंगदान करण्याची शपथ घेतली आणि अवयवदान करण्याचा फॉर्म भरून दिला. या कार्यक्रमासाठी अभिनेता शर्मन जोशी खास पाहुणा म्हणून हजर होता. त्याचबरोबर CISF चे महानिरीक्षक सतीश खंदारे यांच्यासह पश्चिम विभागाचे 500 अधिकारी जवान आणि त्यांचे कुटुंब उपस्थित होते. यावेळी शर्मन जोशी याला CSF जवानांनी प्रश्न विचारले तर त्यांच्या प्रश्नालाही शर्मनने दिलखुलास उत्तरे दिली. देशात अनेक रुग्ण आहेत ज्यांना अवयवदान करणाऱ्यांची आवश्यकता आहे, त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. जहाँ पे बड़े बड़े हस्ती आके अच्छे प्रोग्राम के लिए कर रहे हैं, आप भी आए, क्या बताएंगे? ठीक, CISF के गोल्डन जुबली के इस अवसर पर मुझे यहाँ पे आमंत्रित किया गया एंड आई फाइंड इट बड़े ऑनर और गर्व की बात है कि मुझे यहाँ पे इनवाइट किया और आज उनके साथ ये ओकेजन को सेलिब्रेट करने का मौका मुझे मिला. मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ उनका और वो जो सर्विस प्रोवाइड कर रहे हैं हमारे देश को, उसके लिए हम उनके बहुत आभारी हैं और हमें बड़ा गर्व है कि वो बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं हमारे लिए. और साथ साथ ऑर्गेन डोनेशन को जहाँ तक बात है, बहुत अच्छी बात है. आई थिंक वो करना चाहिए लोगों को. अगर हम लोग किसी का जीवन सुधार सकते हैं और जिस लोगों को व्यक्ति को लगे कि उससे वो फ़ायदा ही होगा किसी के लिए, तो ज़रूर आगे जाकर उनको ये ऑर्गेन डोनेशन के बारे में सोचना चाहिए. अगर आज तक नहीं सोचता है तो सोचे ज़रूर, और अगर हो सके तो जाकर के ऑर्गन डोनेशन का एक वाव जरूर लें. तो यही कहना चाहूँगा. थैंक यू. तुम्ही नेमकं तुम्ही इकडे आलेला आहात, महाराष्ट्रामध्ये किती आत्तापर्यंत ऑर्गन डोनेट झालेले आहेत, किती जणांनी केलेले आहेत आणि त्याचा फायदा किती जणांना होतोय, आणि यापुढे अजून त्यामध्ये प्रतिसाद देण्यासाठी काय करताय? आजच्या CISF च्या प्रोग्रामबद्दल काय सांगाल? आजचा CISF चा प्रोग्राम खरंच स्तुत्य आहे. जे जवान आपल्या रक्षण करतात आणि जे देशधर्म निभावतात त्यांनी आज समाजकार्याचा विडा पण उचलला आहे. आणि जवळपास 705 प्लेजेस त्यांनी आज आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी ते पुढे आलेले आहेत. तर या सर्व जवानांना आणि सर्व ऑफिसर्सना खरंच सॅल्यूट की त्यांनी ऑर्गन डोनेशनला प्रमोट केलं. ही काळाची गरज आहे. आपल्याकडे अनेक हजारो लोक आज ऑर्गन डोनेशन साठी वेटिंग लिस्टमध्ये थांबलेले आहेत, ऑर्गन घेण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये थांबलेले आहेत. हार्ट असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, आणि जर त्यांना अवयव नाही मिळाला तर ते मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात आणि त्यांना या अवयवाची अतिशय गरज असते. आणि हे जर अंग यांनी डोनेट केले, मृत्यूनंतर जर कोणी डोनेट केले ब्रेनस्टेम डेथ झाल्यावर, तरच आपण त्यांच्यावरती ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया करून त्यांचं आयुष्य वाचवू शकतो. आतापर्यंत किती जण अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत तुमच्या काय माहिती? मुंबईच्या वेटिंग लिस्ट जर आपण बघितली तर साधारणतः 3,500 पेशंट किडनीसाठी वेटिंगवर असतात. लिव्हरसाठी साधारणतः 250 ते 300 पेशंट वेटिंग लिस्टवर असतात. आणि ही लिस्ट फार मोठी आहे. साधारणतः देशभरात बघितलं तर 1,000 रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. त्यामुळे ही जर गॅप आपल्याला अवयवदात्याची आणि अवयव गरजेची भरायची असेल तर समाजाने अवयवदानासाठी मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. धन्यवाद. ऑर्गन डोनेशन कितने लोगों ने यहाँ पे पार्टिसिपेट किया है? गोल्डन जुबली ईयर अपना चल रहा है CISF का, और आगे जाके क्या क्या करने की सोच है, क्या बताएंगे आज के कार्यक्रम का? ये हमारा 50वां वर्षगांठ मनाया जा रहा है. 10 मार्च 2019 को हम 50 वर्ष CISF के रेजिंग डे का पूरा करेंगे. तो पूरे साल हम 50वां वर्षगांठ मना रहे हैं और हम लोगों को ये बताना चाहते हैं कि संरक्षण और सुरक्षा जो कि हमारा मोटो है, उसके अलावा हम सोसाइटी के हर पहलू से हमारे जवान और हमारे लोग जुड़े हैं. आज के दिन हमने करीब 705 फॉर्म फिलअप किए और हमारे जवान और इनके फैमिलीज़ ने भी बढ़ चढ़ कर इस प्रोग्राम में हिस्सा लिया. और समाज को हम बताना चाहते हैं कि ऑर्गन डोनेशन सबसे बड़ा डोनेशन है, अंग दान सबसे बड़ा दान है. इससे हम किसी को जीवन दान दे सकते हैं. और CISF के जवान इस मामले में
पूरे समाज से जुड़े हैं और ये सबसे बड़ी देश की सेवा अंगदान का ये प्लेज जो आज हमने लिया और जो फॉर्म हमने भरा वो सबसे बड़ी देश की सेवा है। और 50वीं वर्षगांठ में हम सबको बताना चाहते हैं कि हम समाज में इतने बड़े कार्य से और इतने बड़े हमारे जो समाज की जो समस्या है, अंग नहीं मिलता है, बहुत सारे लोग डोनर्स के लिए वेट करते करते चले जाते हैं इस दुनिया से, तो हम सबको जब हम इस दुनिया में नहीं भी होंगे तब भी हमारे अंग किसी को काम में आएंगे, ये हम मैसेज सबको देना चाहते हैं।